राहुरी शहरामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला अडवून चालकाला मारहाण केल्याप्रकरणी 4 मार्च रोजी चालक संघटनेनं एकत्र येऊन राहुरी पोलीस ठाणा गाठलं. यावेळी काही काळ इथे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मध्यस्थीनं सदर प्रकरणावरती पडदा टाकण्यात आला. राहुरी शहरामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला अडवून चालकाला मारहाण केल्याप्रकरणी 4 मार्च रोजी चालक संघटनेनं एकत्र येऊन राहुरी पोलीस ठाणं गाठलं. यावेळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. 4 मार्च रोजी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान श्रीरामपूर येथील परिवहन अधिकारी आयशा हुसेन यांनी राहुरीमध्ये दाखल होत नगर ते राहुरी प्रवासी वाहतूक करणारी जीप चा पाठलाग करून त्याला नगर मनमाड रस्त्यावरती अडवलं आणि यावेळी सदर जीप चालकाला मारहाण केल्याचा आरोप चालकानं केला होता. यावेळी चालक मालक संघटना एकत्र येऊन सुमारे 50 ते 100 जणांनी ताबडतोब राहुरी पोलीस ठाणा गाठलाय आणि चालकाला दंड न करता मारहाण करण्यात आली आहे म्हणून संबंधित अधिकारी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी सत्य परिस्थितीची माहिती घेऊन मध्यस्थी करत मोठ्या शिताफीनं प्रकरण हाताळून वातावरण शांत केलंय. परिवहन अधिकारी आयशा हुसेन यांनी सदर प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपवरती चलन करून दंडात्मक कारवाई केली आहे आणि सदर जीप राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. नुकताच श्रीरामपूर इथे परिवहन अधिकाऱ्याला दमबाजी केल्याप्रकरणी सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. तशीच परिस्थिती आज राहुरी इथे निर्माण झाली होती, मात्र पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या चतुराईनं सदर प्रकरणावरती पडदा पडलाय. आज श्रीरामपूर येथील परिवहन अधिकारी आयशा हुसेन यांनी राहुरीमध्ये येऊन प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनाला अडविले. यावेळी सदर वाहन चालकाने मारहाण केल्याचा आरोप परिवहन अधिकारी आयशा हुसेन यांच्यावर केला होता. यावेळी राहुरी येथील प्रवासी वाहतूक करणारे सर्व चालक व मालक यांनी एकत्र येऊन राहुरी पोलीस ठाणे गाठले. यावेळी परिवहन अधिकारी व चालक व मालक संघटना समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी संघटनेने परिवहन अधिकारी आयशा हुसेन यांच्यावर कारवाई चालकाला मारहाण केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मध्यस्थीने सदर प्रकरणावर पडदा पडला आहे. सीचिवसाठी मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर राहुरी. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी24 तास, राहुरी. सबस्क्राइब करा सी24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.